वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी दोन गोष्टींचा वापर केला जातो. एक म्हणजे हवाई मार्ग विमान आणि दुसरं म्हणजे सागरी मार्ग जहाज. विमान प्रवासाला लक्झरी, अतिशय जलद आणि आरामदायक मानले जाते. त्यामुळेच बहुतेक लोक इतर देशांमध्ये जाण्यासाठी विमानाची निवड करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की जगात असे अनेक देश आहेत जिथे एकही विमानतळ नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 देशाबद्दल सांगणार आहोत जिथे विमानतळ अजिबात नाही. एक, अंडोरा. स्पेन आणि फ्रान्समध्ये वसलेला हा छोटासा देश युरोपपासून पायरेनीज पर्वतरांगांनी कापला आहे. हा देश पूर्णपणे पर्वतांवर वसलेला असून या देशाची उंची 3000 फुटांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत या देशाकडे स्वतःचे कार्यरत विमानतळ नाही. दोन, लिक्टेनश्टाईन. लिक्टेनश्टाईन प्रिन्सिपॅलिटी देखील डोंगराळ भागाच्या मध्यभागी वसले आहे. याचे क्षेत्रफळ 160 चौरस किलोमीटर असून लिंकटेस्टिनची संपूर्ण परिमिती 75 किलोमीटर आहे. अवघड ठिकाणी वसल्यामुळे या देशात विमानतळ नाही. 3, व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान देश आहे. या देशाचे एकूण क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. हा देश रोमच्या मध्यभागी वसलेला असून हा देश ना समुद्राने जोडलेला आहे ना हवेशी. 4, मोनॅको प्रिन्सिपॅलिटी. हा देशही विमानतळ विना आहे, पण हा देश रेल्वेद्वारे इतर देशांशी जोडलेला आहे. या देशाची एकूण लोकसंख्या 40,000 आहे. इथे विमानतळही नाही. हवाई सेवेसाठी या देशाने शेजारील देश नाईजशी करार केलेला आहे. आणि 5वा देश आहे सॅन मॅरिनो. सॅन मॅरिनो व्हॅटिकन सिटी आणि रोम जवळ आहे. हा देश देखील इटलीने वेढलेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा देश ना समुद्राने जोडलेला आहे ना हवाई मार्गाशी. या देशाचा परिघ 40 किलोमीटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे विमानतळ बांधण्यासाठी इथे जागाच नाही. देशातील सर्वात जवळचे विमानतळ रिमिनी हे 16 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राइब करा ट्रेन इज सागर यूट्यूब चॅनलला.